बुधवारा कोलवाळे हाऊसिंग बोर्डात कुशिल्या अवस्थेत एका बायलेची कूड सापडली. मिळालेल्या माहितीप्रमाणे ती कूड शर्मिला गावडे या 43 वर्षाच्या बायलेची आशिल्याचे सामकारायला कोलवाळे पोलिसांनी येऊन घडणूक स्थळाचेर पंचनामो केला. फुडलो तपास चालू असा. ऑलरेडी पोलीस प्रेझेंट आसले कॉल स्पॉटाचेर. आम्ही इमिडिएटली डोर ब्रेकर काढलो आणि डोर ब्रेक करून भीतर एंटर केले. ती डेड बॉडी डिकंपोज झाली. तिची नाव असं शर्मिला गावडे, एज 43, आणि हँड ओव्हर केली पीएस आहे सुभाष गावकर. ओके. तुमची कोण टी? माझी बहीण टी. म्हणजे कितले दिवस भीतर असली? आम्ही हे नसले ते आमकां आई म्हणजे आई आली. मग आई ते असे म्हणजे आई ते बेश्टे पायांनी भोंवताले हे करताले. म्हणटकूच हांवें आई घरा कडेन येयली. ती 85 ती सारकी आतां मरांक पावल्या. काल सुद्दा तिका डेली हॉस्पिटलांत. म्हणटकून हेका आमी पळोवंक ओके. ही हांगासर फ्लॅटान दोगात रावताली आई आनी तुमची भयण रावताली. ओके. मागीर तुमकां केन्ना कळले? आयजूच तुमकां कळ्ळे? मागीर पुलीस येयले, तुमी कंप्लेन केली पुलीसे? आमी आसा हाऊसिंग बोर्ड कोलवाळे हांगासर. एका फ्लॅटान एक फिमेल डिकम्पोज डेड बॉडी सध्या सापडलेली आसा. कोलवाळचे PI विजय राणे आणि त्याचप्रमाणे PSI सुभाष गावकर तसेच पुराय टीम हांगासर पंचनामा खातीर पाविल्ले आसा. तिची डेड बॉडी जावन आसा ती शर्मिला गावडे आणि 43 इयर्स ओल्ड ही बायल जावन आसा. सध्या ह्या फ्लॅटाचे जे दार आसा ते भितरले लॉक असल्या कारणान म्हापशेचे फायर टीम सध्या हांगासर पाविल्ले आसा आणि दार ओपन करपाचे कामाक सध्या सुरवात जाल्ली आसा. ह्या सगळ्याचेर अपडेट गोमंतक TV TVच्या माध्यमातून आम्ही तुमच्या मेरेन पावित रावतले. गोमंतक TV खातीर रिपोर्टर्स निहा.